तर हे सगळं नाराजी नाट्य आज दिवसभर पाहायला मिळालं, पण अखेर या सगळ्यावरती पडदा पडला आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची अखेर शपथ घेतली. तिघांनी शपथ घेतली पण इतर मंत्र्यांचा शपथविधी मात्र होऊ शकला नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या नंतर आता मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या संदर्भात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान शपथविधी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे, पण त्याबद्दल आपण जाणून घेऊया. त्याआधी जाऊया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांशी संवाद साधत आहेत. सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत. आवाज येतो असं पुढे आजचा महायुतीचा शपथविधी झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक असा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला आहे. खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं सरकार आणि या राज्याला विकासाकडे घेऊन जाणारं सरकार आणि बाळासाहेबांच्या विचाराचं हिंदुत्वाचं सरकार सर्व लोकांना सोबत घेऊन जाणारं हे सरकार आणि सर्वांना न्याय देणारं हे सरकार अडीच वर्षाचं आपलं ठरलं. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद देणारं हे सरकार आणि जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी देण्याचा प्रयत्न करणारं, मी 100% म्हणणार नाही परंतु देण्याचा प्रयत्न करणारं हे सरकार आमच्या 2.5 वर्षाचं कार्यकाळ झाला. खरं म्हणजे महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि देशाला वैचारिक दिशा देणारं हा महाराष्ट्र आहे आणि अशा या महाराष्ट्राचं नेतृत्व 2.5 वर्ष करण्याची संधी माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने धर्मवीर आनंदिके साहेबांच्या आशीर्वादाने मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. आणि खऱ्या अर्थाने गेल्या 2.5 वर्षांमध्ये राज्यात आणि देशात एकाच विचाराचं सरकार असल्यामुळे केंद्र सरकारने देखील राज्याला पाठबळ दिलं, भरभरून सहकार्य केलं आणि त्यासाठी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आज ते शपथविधीलाही होते आणि देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाहसाहेब यांनाही धन्यवाद देतो, त्यांचंही अभिनंदन करतो, तेही पत्रकार आपल्या शपथविधीला होते. कारण ते देखील मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, सरकारच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षाचा कार्यकाळ जो आहे यशस्वी झाला. न भूतो न भविष्यते अशा प्रकारचं काम गेल्या 2.5 वर्षात केलं आणि त्याची इतिहासामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही
कारण एकीकडे विकास प्रकल्प, दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ या समाजातला प्रत्येक घटक जो आहे हा या सरकारच्या पाठीशी निवडणुकीमध्ये राहिला. मी नेहमी सांगायचो आम्ही 2.5 वर्ष जे कामकाज केलं त्या कामाची पोचपावती या ठिकाणी जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि तसंच आज या ठिकाणी झालं. आणि मी नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचेही मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी देखील 2.5 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी अजितदादांनी दोघांनी सहकार्य केलं आणि दोघांचंही योगदान आमच्या सरकारमध्ये एक टीम म्हणून आम्ही काम केलं. आणि म्हणून आज मी कालही पत्रकार परिषदेत म्हणालो राजभवनला की 2.5 वर्षापूर्वी माझं नाव त्यांनी मुख्यमंत्री म्हणून सुचवलं आणि मी त्यांचं नाव यावेळेस मुख्यमंत्री म्हणून सुचवलं याचाही आनंद मला आहे आणि समाधानही आहे. कारण शेवटी एक टीम बनून आम्ही काम केलं आणि मला याचंही समाधान आहे की त्यांनी त्यांचा मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव गेल्या 2.5 वर्षामध्ये तोही कामी आला आणि त्यामुळे मी मनापासून त्यांना आज शुभेच्छा नाही याच्या अगोदरच मी अगदी मन मोकळेपणाने जाहीर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचा पाठिंबा मोदीजी आणि अमित शहासाहेब जे निर्णय घेतील त्याला शिवसेना आणि माझा पाठिंबा मी दर्शवला होता आपल्या सगळ्यांच्या समोर. त्यामुळे मला या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगायचं आहे की एक हे सरकार जे आहे हे यशस्वी सरकार, गतिमान सरकार, वेगवान सरकार याची कारकीर्द जी आहे ही यशस्वी ठरली आणि खऱ्या अर्थाने एक अद्भुत असं म्हणजे न भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं जे बहुमत मिळालं याचं काम एक याचं कारण एवढंच आहे की या सरकारने जनतेच्या साठी केलेलं काम. आणि आम्हाला या ठिकाणी मला सांगायला हेही अभिमान वाटेल की आम्ही 40 आमदार होतो आता या निवडणुकीमध्ये आम्ही 57+3 60 झालो. ही देखील कामाची पोचपावती आहे आणि याचाही अभिमान आणि समाधान मला आहे. खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सत्ता हे साध्य नसून आमच्या मते जनतेसाठी जनसेवेचं साधन आहे. सत्ता हे जनसेवेचं साधन आहे अशा प्रकारचं काम आम्ही केलं कारण मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार, काय मिळालं, पुढे काय मिळणार ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही काम केलं आणि ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सरकार देखील स्थापन केलं, जनतेचं सरकार जनतेसाठी. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायला समाधान वाटेल की गेल्या 2.5 वर्षाची कारकीर्द जी आहे ही अतिशय यशस्वी कारकीर्द झाली आमची. आणि मी मुख्यमंत्री म्हणून मी नेहमी CM म्हणजे कॉमन मॅन समजायचो आणि त्याप्रमाणेच मी काम केलं. मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आणि यापुढे देखील मी आपल्याला सांगतो कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार. पदापेक्षा कामाला मी जास्त महत्व दिलं. आता मी CM होतो तेव्हा कॉमन मॅन समजत होतो, आता मी DCM आहे. आता माझी जबाबदारी CM च्या सोबत काम करण्याची आहे आणि आता DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन 24/7 अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार, एक टीम म्हणून काम करणार. आणि आपल्याला मी सांगतो जसं मला मुख्यमंत्री कार्यकाळात जसं देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी मदत केली, सहकार्य दिलं, तसंच आता मी
उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण सहकार्य, पूर्ण पाठिंबा आणि या राज्याला पुढे नेण्यासाठी जेवढी जी काय मेहनत करायची आहे त्या मेहनतीमध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. आणि म्हणूनच आज मी पुन्हा एकदा केंद्रीय नेतृत्व जे आहे ते त्यांना आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आहेत, गृहमंत्री अमितभाई आहेत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी असतील आणि अनेक मंत्री जे आहेत त्यांनी आम्हाला या